हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बातचीत प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. आज आपण अगदी क्विक आणि खूप इझी अशी स्नॅक्स रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे मशरूम पकोडा. चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. मशरूम पकोडा बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण मशरूम घेतलेले आहेत. मशरूम आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे ते कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे सवयीप्रमाणे आणि थोडंसं गरम मसाला टाकायचा आहे आणि साधारणतः अर्धा चमचा इतकं लाल तिखट टाकायचं आहे. आणि आता हे मशरूम व्यवस्थित असे मॅरिनेट करून घ्यायचे सगळ्या मसाल्यांमध्ये. आता आपल्याला हे मशरूम असेच 5 मिनिटं मुरायला ठेवायचे. त्यानंतर आपण इथे एका भांड्यात एक मोठी पळी इतकं बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये हळद टाकले, लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. यामध्ये आपण ओवा सुद्धा टाकलेला आहे आणि आता पाणी टाकून आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जितके मशरूम असतील त्या मशरूम अकॉर्डिंग तुम्हाला हे सगळं सामान घ्यायचं आहे. मशरूमला हे बॅटर अगदी व्यवस्थित लागलं जाईल अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. मशरूम ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवले की ते खाताना अगदी प्लेन नाही लागत, मस्त असे फ्लेवरफुल लागतात. आता इथे एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की आपण ह्यातलं एक पळीभर इतकं तेल घेतलेलं आहे आणि ते आपल्याला ह्या बॅटरमध्ये टाकायचं आहे. आणि आता पुन्हा बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गरम तेल जेव्हा आपण बॅटरमध्ये टाकतो तेव्हा भजी अगदी खुसखुशीत आणि खमंग असे बनतात. भजीमध्ये सोडा वापरण्याऐवजी तुम्ही ह्या ट्रिकचा वापर करू शकता. इथे आता आपले मशरूम सुद्धा मॅरिनेट झालेले आहेत आणि बॅटर सुद्धा तयार आहे. आता हे मशरूम बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित असे डिप करून घ्यायचे. सगळ्या बाजूने बेसन अगदी मस्त असं लागलं गेलं पाहिजे मशरूमला. आणि आता आपल्याला मशरूम पकोडे मस्त अशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. मशरूम आपण थोडेसे उकडून घेतले होते त्यामुळे हे पकोडे लगेचच फ्राय होतात. अगदी मीडियम लो फ्लेमवरती आपल्याला हे पकोडे फ्राय करून घ्यायचे. तुम्ही जर मशरूम उकडले नाहीत आणि डायरेक्ट ते स्वच्छ धुवून कट करून डायरेक्ट मॅरिनेट करून अशा प्रकारे बॅटरमध्ये टाकले तरी सुद्धा चालतात. इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे मशरूम पकोडे बनून तयार आहेत. अशाच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे पकोडे सुद्धा तयार करून घ्यायचे. गरमागरम हे मशरूमचे पकोडे खायला एकदम भारी लागतात. तुम्हाला संध्याकाळच्या टायमिंगला जर हलकी भूक लागलेली असेल आणि काहीतरी स्नॅक्सचं क्रेविंग होत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे हे पकोडे घरी बनवू शकता. अगदी झटपट बनतात. इथे तुम्ही पाहू शकता आपले बाकीचे पकोडे सुद्धा बनून तयार आहेत. मशरूम पकोडे गार झाले की ते खायला अजिबात मजा येत नाही. अगदी गरमागरम असे हे पकोडे खायचे. शेजवान चटणी, हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप सोबत तुम्ही हे पकोडे ट्राय करू शकता. इथे एक पकोडा आपण तोडून बघूयात. इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त गरमागरम असा मशरूम पकोडा आहे. अगदी इझी, क्विक पण अगदी चविष्ट अशी रेसिपी आहे. नक्की ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.